नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशा शाई या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्थ असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर दोन तीन व्हिडिओ तुम्हाला याच साडीवर बघायला मिळाले असतील, कारण मी गावाला निघाली आहे, त्यामुळे एक चार पाच व्हिडिओ करून ठेवती आहे। त्यामुळं थोडंसं आता एक दोन दिवस असं चालेल, म्हणजे दोन चार व्हिडिओ तुम्हाला माझ्या याच साडीमध्ये दिसू शकतात। तर आज मी तुम्हाला या पाच गोष्टी सांगणार आहे की त्या घरात असेल तर आपलं जीवन कसं आनंदी होऊ शकतं, किंवा वाईट ऊर्जेपासून, वाईट गोष्टींपासून आपण कसं राहू शकतो लांब, ह्याच्यासाठी तुम्हाला मी पाच गोष्टी सांगणार आहेत। पण त्याच्या आधी एक तुम्हाला ज्ञान देणार आहे, ते म्हणजे आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा आपण देवापाशी पडतो, तेव्हा आपण अगदी देवाची उपासतापास करतो, त्याला नवस बोलतो। पण तीच गोष्ट ज्यावेळी आपल्याला चांगले दिवस येतात त्यावेळी आपण देवाचे आभार मानायला विसरतो, त्याला विसरून जातो आणि भक्तीही विसरून जातो। तर हे करू नका, दिवस कुठलेही असो भगवंताचं नामस्मरण करत रहा। तुमचं आता जे कोणी असतील महादेवाचं नामस्मरण कायमस्वरूपी करत राहा, म्हणजे चांगल्या वाईट दिवसामध्ये बरोबरीनं आपल्याला वाईट दिवस आले तरीही आपण घाबरत नाही आणि चांगले दिवस आले तरी भगवंताला विसरत नाही। म्हणून कुठलेही दिवस यो, रोजचा जे तुमचा क्रम आहे भक्तीचा, किंवा जप असो तप असो काही असो, तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्याला कधीही विसरू नका। रोज त्याचं नामस्मरण करत जा। काही मी म्हणते काही माळ वेळ घेऊन नाही आपल्याला बसायला झालं तरी मन तर आपल्याबरोबरच फिरत असतं, त्यामुळं ओम नमः शिवायचा जप सदा न कदा करत राहा। सगळ्यात चांगला मंत्र आहे हा ओम नमः शिवाय, त्याच्यामुळं अखंड ओम नमः शिवायचा जप करत राहा, महामृत्युंजयाचा जप करत राहा, महादेवाचं नाव घेत राहा, म्हणजे तुम्हाला वाईट काळातसुद्धा अडचणी येणार नाही, त्यात नाही निघून वर यायची तुम्हाला ताकद मिळेल। तर आज काय पाच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, तर तुम्हाला मी सांगते की जर प्रत्येक घरात तुळशी पाहिजेस, तुळशी कधीही वाळली नाही पाहिजे। बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण ही छोटी तुम्हाला वाटणारी गोष्ट ही आपल्याला घरामध्ये फार मोठी पॉझिटिव्ह ऊर्जा देऊन जाते। त्यामुळं प्रत्येक घरात ही तुळस पाहिजेच, अंगणात तुळस पाहिजेच आणि ती वाळली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या। म्हणून तुळशीचं रोप कधीही आणलं तर त्याला स्वतःच्या लहान मुलासारखं जपत जा, त्याला मोठं करत जा, म्हणजे साक्षात लक्ष्मी आपल्या दारात असती आणि आपल्याला आपल्यावर तिची कृपा राहते आणि प्रत्येक कामात यशप्राप्ती व्हायला आपल्याला मदत होती। त्याचबरोबर दुसरं तुम्ही रोजच्या रोज घरात करायचा उपाय म्हणजे की देवासमोर देशी गाईची हे आपण ह्याला शेणकुटं म्हणतो, तर अशी आता पूजा साहित्याच्या दुकानात मिळतात। आता ज्यांना शहरात न मिळत नव्हती काय नव्हती, आता सगळ्यांना सगळीकडे मिळतं। पूजा साहित्याच्या दुकानात गेला की अशा शेणकुटाचा मोठाच्या मोठा बॉक्स तुम्हाला मिळतो। मग तुम्ही घरी आणून कुठलंही तुमचं एखादं त्याच्यासाठी होमाचं भांडं पण छोटंसं मिळतं ते आणू शकता किंवा काही आणू शकता। पण रोज आपली पूजा झाल्यावर एकच त्याचा ह्याचा शेणकुटाचा एक तुकडा, एक कापूर आणि दोन लवंग आणि थेंबर गाईचं तूप, ह्याचा होम ज्या घरात रोजच्या रोज होतो त्या घरात कधीही निगेटिव्ह ऊर्जा येऊ शकत नाही, त्या घरात कधी कुणाला म्हणजे दृष्ट लागू शकत नाही, त्या संसाराला दृष्ट लागू शकत नाही आणि देवांना या सगळ्या गोष्टी देवांना आवडतात। त्यामुळे जिथं त्यांचं रोजच्या रोज होम हवन होत असतं त्यामुळं त्या घराला देवतांचे भरपूरात भरपूर आशीर्वाद लागत असतात, आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा येत नाही, सुखासमाधानानं आनंदानं आपली भरभराट होती। त्यामुळं ज्या घरात रोज हा होम केला जातो ते घर कायमस्वरूपी सुखी समाधानी असतं। अगदी छोटंसं आहे हे, तुम्हाला कुठेही पूजा भांडारमध्ये मिळेल, एकच चेनकूट रोज वापरत जा, एक कापूर दोन लवंगान दोन थेंब गाईचं तूप वापरत जा, तुम्हाला तो होम पेटू दे। पेटल्यावर मस्तपैकी त्याची राख साठवत जा, तीच तुम्ही लहान मुलांना दृष्ट लागली तरी लावत जा, घरभर फुंकत जा, कुठली वाईट वेळ असेल चांगली वेळ असेल बरोबर घेऊन जात जा, लावून जात जा। ही पूर्ण सिद्ध होती, आपण रोजच्या रोज जेव्हा देवासमोर होम करतो तेव्हा हा अंगारा सिद्ध होतो आणि या अंगाऱ्यानं तुमची पुढंही भरपूर काही कामं होऊ शकतात, ते मी परत एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन। पण ज्यांचा विश्वास आहे त्या सगळ्यांनी हा घरगुती छोटासा होम करायला सुरुवात करा, ही एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती। आणि दुसरं म्हणजे जर तुमच्या घरामध्ये जर भेगा पडल्या असतील, घराच्या भिंतींना भेगा पडल्या असतील किंवा असं हे आलं असेल, त्याला वाळवी लागली असेल कशाला, तर अशी घरं जिथं होत आहेत, आत्ता इतके वर्ष नव्हतं पण अचानक एखाद्या घराला भेग पडली काय, तर हे सूचक असतं की तुम्हाला वाईट दिवस येणार आहेत। त्यामुळं त्याचा दोष, त्याच्या निगेटिव्ह ऊर्जा आपल्यापर्यंत येण्यासाठी घराच्या भेगा असतील, बाहेरणं असतील, आतनं असतील, तर त्या कुठं वाळवी लागले, कुठं पोपडे निघाले, असं जिथं जिथं झालं असेल ते लवकरात लवकर भरून घेत जा, म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करत नाहीत आणि ती जे भेगा
वडिलांकडनं वगैरे आपल्याला सूचक देवानं सांगितले की तुम्हाला वाईट दिवस येणार आहेत, त्याच्या आतच आपण लगेच सावध होऊन अशा गोष्टी पटकनात पटकन घराच्या दुरुस्त करत जा। त्यामुळं घराला उभ्या आडव्या भेगा पडल्यात असं कधीही घर ठेवू नका, लवकरात लवकर त्याचा उपयोग करून घेत जा। आता घरात कटकटी होत असतील तर हे बरेच वेळा सांगून झालेलं आहे की गव्हाचं दळण हे तुम्ही शनिवारी आणा, त्याच्यात मुठभर हरभरे घालत जा, हरभरे नसले तर हरभऱ्याची डाळ घालत जा। पण शनिवारी गव्हाचं दळण आणून त्याच्यात जर हरभऱ्याची डाळ पण आपण टाकली किंवा अख्खे हरभरे जर त्यात मुठभर दळायला टाकले तर त्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते, त्या घरात भरभराट होते असे शास्त्र सांगतं। त्यामुळं हाही छोटासा उपाय तुम्ही करू शकता। आता दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करत जा, वैभव लक्ष्मीचं व्रत करत जा। जे वैभव लक्ष्मीचं व्रत करत नाहीत त्यांनी कमीत कमी संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल शुक्रवारचं वाहायचं आणि दोन लवंगांचा नैवेद्य तिला दाखवत जा। आणि दुसऱ्या दिवशी त्या लवंगा तुम्ही चहात वापरा, तुम्ही भाजीत वापरा, नॉनव्हेज सोडून त्या दोन लवंगा तुम्ही दुसऱ्या दिवशी कशातही वापरू शकता। हा प्रयोग तुम्ही रोजच्या रोज सुद्धा करू शकता। रोजच्या रोज महालक्ष्मीला, आपल्या घरातल्या लक्ष्मीला एक लाल फूल वाहून तिला दोन लवंगाचा जोडीचा नैवेद्य दाखवू शकता आणि रोजच्या रोज दुसऱ्या दिवशी सकाळी ते चहात घालून सगळेजण घेऊ शकता। यांना आपली प्रकृतीही चांगली राहते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो। त्यामुळं आपल्याला गरिबी येण्यापासून आपण सावध राहतो किंवा आपली ते तिचा प्रसाद खाल्ल्यामुळं बुद्धी पण चांगली राहते ना, माणूस कर्जबाजारी होत ना वायफळ खर्च करत। त्यामुळं तो एक छोटा आणि चांगला उपाय आहे, फक्त त्या लवंगा नॉनव्हेजमध्ये वापरू नका। तुम्ही चहात वापरा, तुम्ही भाजीत वापरा, भातात वापरा, कशातही वापरत जा। रोजच्या रोज कायमस्वरूपी उपाय हा केला तरी चालेल आणि फक्त शुक्रवारी केला तरी चालेल। तर या ज्या घरात या पाच गोष्टी जपल्या जातील किंवा केल्या जातील त्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही, त्या घराला कमी प्रमाणात त्रास होईल, कधीही वाईट वेळेला जास्त करून त्यांना सामना करावा लागणार नाही। तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ, कसा वाटला नक्की सांगा। परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर। तोवर टाटा, बाय बाय।